आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन अभियान अंतर्गत इचलकरंजी शहरात काल श्रीराम रथयात्रा काढण्यात आली. या यात्रेत राम सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा निधी संकलन अभियान देशभर 15 जानेवारी पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जनजागृतीसाठी श्रीराम रथयात्रा आयोजित केली होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे नगराध्यक्षा सौ अलका स्वामी माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते श्रीराम मूर्तीचे व ध्वजाचे पूजन करून श्रीफळ वाढून रथयात्रेला आरंभ झाला. आमदार प्रकाश आवाडे यांनी रथयात्रेत येऊन श्रीराम मूर्तीचे दर्शन घेतले. तालुका अभियान प्रमुख अक्रूर हळदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भगतराम छाबडा, कैलास गोयल, अभियान शहर प्रमुख रमेश खंडेलवाल, माळसाकांत कवडे, प्रवीण सावंत, रमेश लाहोटी, सनतकुमार दायमा यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा मुख्य मार्गाने निघाली. या प्रसंगी विजन इचलकरंजी संघटनेतर्फे प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धनगरी ढोल, केसरी ढोल, ताशा पथक आणि रथयात्रेत सहभागी रामसेवकांच्या भगव्या टोप्या हे आकर्षण होते. रथयात्रेवर अनेक ठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करून स्वागत केले. शेवटी झेंडा चौकात जाऊन यात्रा विसर्जित करण्यात आली. यात्रेत डॉक्टर राजेश पवार, व्हीपचे जिल्हा मंत्री शिवप्रसाद व्यास, बजरंग दल जिल्हा संयोजक संतोष हत्तीकर, शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण, मलकारी लवटे, राजू आलासे, नगरसेवक अमरजीत जाधव, मनोज साळुंके, निलेश आमने, रामसागर पोटे, प्रकाश पोटे, जितेंद्र मस्कर यांच्यासह रामसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.